नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पारधी समाजाच्या रुक्मिणीबाई पवार ह्या 16 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमर उपोषण मैदानात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोलिसांच्या जाचाला कंटाळून आमरण उपोषणला बसल्या होत्या। पारधी समाजातील महिला रुक्मिणीबाई पवार काबाड कष्ट करून मुलाचे उदरनिर्वाह करतात। मुले सुना उच्च शिक्षित केले, परंतु पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक कदम हे वारंवार जाऊन त्रास देत पैशाची मागणी करतात। या जाचाला कंटाळून रुक्मिणीबाई पवार यांनी उपोषण चालू केले। 20 सप्टेंबर रोजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी भेट देऊन योग्य कारवाई करू असे आश्वासन उपोषणकर्त्या महिलेला देण्यात आले व ते उपोषण सोडवण्यात आले। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। आमच्या इथं लेकरं बाळ आमचे शिकलेले आहेत, मोल मजुरी करून खाताना करताना रस्त्यातले काम करताना ग्रामीणवाले पोलीसवाले जमादार साहेब चीफ साहेब कदम साहेब येऊन त्रास करायलेत, कोणत्या टायमाला उठवायलेत, पैसे मागायलेत, नाही तर तुमच्या पोरावर केस टाकून म्हणायलेत। शिकलेले लेकरं आहेत, माय 12-13 सगळे लेकरं बाळ आमचे शिकलेले आहेत, सगळे लेकरायला कोणत्याही लेकराला येतात हानमार करते। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।